नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये श्री हनुमान चालीसा अकरा दिवसांची सेवा पाठ करण्याची संपूर्ण नियम संकल्प कसा करावा हे आज तुम्हाला मी सांगणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा तुमच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत आहेत का मग या सगळ्या समस्यांवर एक उपाय आहे ते म्हणजे हनुमान चालीसा होय अगदी बरोबर ऐकलं हिंदू धर्म ग्रंथानुसार कोणत्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या मंत्रांचा जप आणि चालिसाचे पठन ह्या हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो असे म्हणतात त्यामुळे देवता लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक चालिसा ही चाळीस दिवस सतत पाठ केल्याने जीवनातील अनेक अडचणी संपतात दुःख नाहीसे होतात अनेक संकटातून मुक्तीसुद्धा मिळते तसेच आयुष्यातील अडचणी संपत नसतील तर हनुमान चालिसाचे उपाय नक्की करा हनुमान चालिसाचे पठन केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो जर तुम्हाला तुमच्या आत्मविश्वास वाढवायचा असेल तर हनुमान चालिसा जप केल्यास फायदा होईल आणि तुमच्या प्रत्येक कामात याचा फायदा नक्कीच होईल हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या जी आहे दूर होते असे म्हटले जाते तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर सकाळी लवकर उठून त्यानंतर एकदा हनुमान चालिसा नक्की वाचावी त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते आणि पैसा टिकून राहतो हनुमान चालिसाचे पठन केल्याने भीती दूर होते असे म्हणतात त्यावेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूची भीती टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठन केल्यास काळी जादू चेटूक आणि भूत कोणतेही दुर्घटना काली मृत्यू यांची भीती दूर होते हनुमान चालिसा ही शत्रूपासून रक्षणसुद्धा करते हनुमान चालिसाचे नियमित पठन केले असते त्याला अनिष्ट शक्तींपासून मुक्ती मिळते आणि वाईट अस करणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडू शकते कोणत्याही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसाचे पठन करावे जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल अपघाताचे बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते हनुमान चालिसा पठन केल्याने बरेच दुर्घटना टळतात हनुमान चालिसाचा उपाय मंगळवारी सुरू करणे फायदेशीर ठरते विशेषतः मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन केल्यास हनुमानजी प्रसन्न होतात तसेच कुंडला कुंडलीमधील मंगळाची स्थिती मजबूत होते आणि यामुळे प्रत्येकाच्या कामात चांगले यश मिळते